आई तू काम नको करत जा बर तुझ्यासाठी मी काम म्हणून ठेवीन उद्या ठेवू का दुसरा जाऊन दे बोलते दुसरं जाऊन लावली आई काय पण नको बोलू. हे गाईज गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही. आय होप तुम्ही सगळे मजा असणार. जस्ट मॉर्निंग झाली आहे. सकाळ सकाळचा नाश्ता पाहिजे होता मला. आईने बघू काय नाश्ता घेतला मला. नाश्ता मला मेंदू वडे घेतली. तर गाईज आईने मला मेंदू वडे घेतले. दारावरती मेंदू वडे आलेले आहे ना. मेंदू वडे केवडूशे केवडूशे. चला पटापट नाश्ता करून घेऊ. नाश्ता करायला एकदम मस्त मेंदू वडे दिले सकाळ सकाळच्या नाश्त्याला. तर गाईज जस्ट माझा नाश्ता झालाय पूर्ण फिनिश. बाहेरचा असला का मी लगेच खातो. आणि आमच्या आई मोठी आई आहे ना स्पेशल आज जेवण बनवणारे. कारण की घरात कोणच नाही आहे. अगोदर पण लग्न नव्हतं झाला दादाचा तेव्हा पण आईच बनवायची. आणि आज पण आईच्या हातचं मला स्पेशली भरपूर आवडतं. आईक बनवायला घेतले आज काठी. काठी काठी दुसरा काय ना मच्छी दुसरा काय याच्यामध्ये कालम असेल. बोलणार नको ग आई मला रात्रीण्याची. रात्रीण्याचं आई खावते मला डबल डबल. मी ना डबल खाणार. वागत्या पण तुम्ही कांद्या घातलेल्या आई. वागत्या खेळ मी मला वागत्या आवडतात. आवडत आम्हाला आपल्या कुत्र्यांना घालत. नको मला चोकडून गरम करून. हा चालेल डबल द्या टाकीन काही. चालेल मी दुकानावल्या येत आता. तर गाईज हे माझे कपडे असे ते सगळं विस्कटलेले. तर आता मी त्यांना इस्त्रीला घेऊन जाणार आहे. चला पटापट काढून घेऊ आपण. हा एक कोणता काढायचा. हा एक ओके. अजून हा एक टी शर्ट. एवढे सारे कपडे निघालेत आपले इस्त्रीला टाकायचे. तर चला पटापट यांना गाडीमध्ये टाकून घेऊ आणि मग जाऊयात इस्त्रीला टाकून येऊयात. कारण की आज बघा किती ऊन पडला आणि ऊन पण भरपूर आहे. ओ भाई गाडी खुलली. गाडी पण जाम घाण झाली पावसामध्ये. म्हणजे बुटा पण याच्यातच आहेत. आज पाऊस नाही ना म्हणून भारी वाटते बघा. बिलकुल पण पाऊस नाही. आता संध्याकाळ पाऊस येईल मला सांगितलं पावसाने. तर चला गाईज आता आपण निघूयात. गाईज आलो मी आता जस्ट लॉन्ड्रीच्या इथे. गाडी तर इथंच पार्क करता लेट टाइम झाले ऑलरेडी मला. गाडी आपले कपडे अर्ध्या साईडला आहेत. यार गाईज एकदा सांगतो मी कपडे एवढे. गाडी बघा किती घाण झाली. ओ भाई साहब अंकल घेणं आहे राहिले तू क्या. ठीक आहे चला गाईज इथे कपडे ठेवले तर आपले आता निघूयात आपण. एकदा इस्त्रीला दिलं का टेन्शन नाही. मला लवकर देतच नाही मी जोपर्यंत कपडे संपत नाही. पण उन्हाळ्याच्या मात्र एकदम स्वच्छ होतो. कारण की उन्हाळ्याच्या एवढे घाण नाही होत माग. आणि पावसाळे सारखे सारखे घाण होते. किती वेळा पैसे द्यायचे सर्व्हिस सेंटरवाला. वैतागलं मी पैसे देऊन. चला तर गाईज काम आपलं करूयात. आणि गाडी इथे लावली ना तर गाडीला ट्राफिक होऊन जाते. हे बघा ही गाडी आली आणि ट्राफिक होईल. बघू आता ट्राफिक नाही झाली तर जरा सीन थोडा बरोबर होईल. झालीच वाटतं ट्रॅफिक. मला गाडी काढावंच लागेल. नाही जाणार. तर गाईज गाडी बघा या साईडला लावली मी. तिकडे लावताच येत ना आपल्या शॉपच्या इथे. तर त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतोय. तर तुम्हाला पण सांगेल शॉपच्या इथे गाडी लावत नका जाऊ. या साईडलाच लावून येत जावा. गाडी लावायला जागा नाही काय तर पार्किंगचा बंदोबस्त करायचा का. फक्त नवीन स्टॉक अवेलेबल केला आहे. कारण की तुमचं प्रेम भरपूर आहे आणि अशाच आपल्या ऑर्डर सुद्धा भरपूर निघत आहेत. तर लव यू गाईज. ही कुठली ऑर्डर आहे तुम्हाला सांगतो. मुस्के भिवंडी. ओ भिवंडीची पब्लिक फुल हटकी आहे भाई. अजून कोणत्या कोणत्या आहेत. नेम कोमल भोईकर लोअर सिरी कर्जत. कर्जत ओके लवकरच भेटेल. श्रुती गोटाक कुठं आहे. चंदीकर मंदिर गणपती पुले. ओ भाई साहेब डेंजर काम आपलं. रत्नागिरीला जाणार आहे. चांगल्या लांब लांब ऑर्डर आहेत भाई. रास प्या प्याम गोवा क गाव गेट पेन रायगड. तर गाईज असंच प्रेम असून द्या आपल्या आईकुरा मेन्सवेअरवरती. असंच तुमच्यासाठी सदैव असंच काम करत राहील नेहमीप्रमाणे. थँक्यू. मोजाल ना सांगत आम्ही डायरेक्ट देऊन येतो. 47 आहेत ते. तू बोललीस ना लिहिलत ना तू. 47 ठीक आहे सर. हिलाच माहिती ना.
तू लिहिलं नाही का त्यांचं तिकडे त्या साईडला ठीक आहे चल आता आता निघूयात पटकन आणि कुरिअर पोहोचून येऊयात. कुरिअर एकदा गेले की टेन्शन थोडं हटतो. रोजच्या रोज आपले एवढे कुरिअर असतात आणि असंच प्रेम असून द्या लवकर तुमच्यापर्यंत कुरिअर पोहोचतील. आपले एक दोन दिवस लेट होतील पण लवकरच पोहोचतील. सगळे काम विम झालेत आपले आणि आता मी चाललो आपल्या घरी. भूक लागली जाम. सगळे काम विम सगळे आटपून मी ब्लॉग पण शूट करतो तुमच्यासाठी आणि तुमचं प्रेम सुद्धा आपल्यासाठी भरपूर आहे म्हणून मला ब्लॉग बंद नाही करू वाटणार. आता काय पण असून दे पाहिजे नॉर्मल मी करत राहील. सो आता घरी जाऊन जेवण करून घेऊयात. पहिला तर काय जस्ट उतरले आता जाऊया घरामध्ये मस्त पैकी काहीतरी जेवण करू. काय बनवले बघू आज. हा आईने आज काठी बनवली. ठीक आहे तू आला का रे. चला 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 बाहेर जाऊ का. पण चला आता मारा मार. काय आला कोण कोण आलाय. तुम्ही जातच नाही घरी आम्हाला सोडून. आई आंग धुना यांचा. आईला टेन्शन आलं यांना सोडला तर आधी पुसला. कोणी सांगली आई नाही आलती ना पोर. तुला लवकर यायची ना ग जरा वहिनी नाही फोन केला. आई तू काम नको करत जाऊ. गर तुझ्यासाठी मी काम म्हणून ठेवीन उद्या. ठेवू का दुसरा जाऊन दे बोलते. आईने वाट लावली. आई काय काय पण नको बोलू. आई वाट लावते. चला सेकंड द्या पटकन. हा जुली जुली बघ जुली जुली बघ मला कसे पकडून आई जवळ. जुली आई जवळ. आई जवळ जुली. आई जवळ. आई आई जवळ दे. आईला पप्पी दे. अरे जुली मला पागल करेल. जा याला याचा अंग धु आणि तिला द्यायचा मामीला देता. कला म्हणजे ती दर्शन नाही घेऊन गेली ना म्हणून. हा मामीला देतो. हो काय तुला लाज दिसते. हा जुलीला हान तू हान वजन नाही का. ते आत्मट उचल 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 उचल. याला उचलत नाही जुली. आवशी नाही तर का तुमच्या कुत्रीला हैराण करीन तो फुकाट. खरा पाला तर रोडवर. रोड रोडवर पाला होता का घरचे. तुझी एक कुत्री आहे तीच समल आई बोलते. आई तुला कोणचं टेन्शन आहे. पोरीचा ना जास्ती करून बघ. पोरीचा पावरे लवकर आले काम करायला. बघा विक्रम पोरीची काळजी बघ. चांगली हुशार आहे. हा ये पैसे घ्यायला पोर बरोबर येत आई जवळ. काम करायला नको करून घे बर. जेवणाला काय आज बनवलंय. या साईडला भात दाखव. तू जेवला जेवतो मग. ये याला भूक लागली ना. तुम्ही जेवण ना दिला बघ. आता बोलते भूक लागले. ये पटकन ये तुला पण देतो. नवीन काम वाली आमच्या 10 दिवसासाठी काम करणार आहे गाईज आमच्या घरात. 10 दिवस येशील ना. हा रोज भांडे घालतो. पगार दे 10 दिवस. दिवसाचं किती. दिवसाचं 150 रुपये दे का. तर गाईज जेवायला घेतला आणि आपले भाऊ वाले सगळेजण आपल्याला भेटायला पाहिजे. हाय ब्लॉग कोण कोण बघतात आपले. हा घरातले वगैरे बघतात का. काय आवडतो ब्लॉग मध्ये जरा नेहमीप्रमाणे जरा सांग मी. अरे बाबा सर फोटो. अरे बाबा वाट लावलीस. प्यार झाला का माझ्यावरती. तर गाईज भारी वाटतं असं. नवीन नवीन पोरं येतात भेटायला नेहमी आणि आज घरामध्ये होतो त्यांची भेट पण झाली आपली. त्यात चल फोटो काढून घेऊ. तर चला गाईज मी असं मस्त पैकी जेवण आणलं आपल्यासाठी. तर चला पटापट जेवण करून घेऊयात. आईने आऊसच जेवण घातलेलं वाटतं आज. मग जेवढा भेटतं तेवढा जेवण घेतोय मी आणि बाहेर मुलं पण भेटायला आलेले त्यांना भेटलं वगैरे. तर जेवता जेवण वगैरे झालं आणि जुली कुठं गायब झाली का माहिती. जुली आणि कोको दोन्ही पण रस्त्या बिस्त्यावरती गेले असत. कुठं गेले. अरे देवा कशाला गेले ना तुम्ही. आम्ही अजूनपर्यंत म्हटलं गेले. ये तुम्ही पण खा मी पण खातो. घे का आणि काय करू. अरे बापरे मी खातो का तुम्हाला माहित आहे. कधी बघितलं मला.
खोको आणि लोट भेटतच नाही. बघला का तुने कुठे गेलं? गाडी जाता आली आहे साली हारा. मी पूर्ण हिंडून आली रोड वरती ना दिसली आम्हाला. कुठे जाते आधमध्ये चालतात निघूस नको. तर गाईस आहे बघा काय करतो बघा. अशी अंघोळ केली तर अंघोळ केल्यावर असं करतोय बाबा बाबू बाबा. खोको खोको जा बाहेर चल 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 बाहेर चल बाहेर चल बाहेर चल चल बाहेर. कसं वाटतं ना डुकरा सारखा अखिल आधी होली करण्यात होतो का या करतं का त्या मशीन खाली हा मारत गरम मशीन खाली. चल या आतमध्ये खोको खोको कम 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 खोको कम. नाही येत तो नाही समजत त्याला. खोको खोको ये पटकन तुला विकास ना दीडशेला. बघ 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 ते ये नाही इकडे बघ. नागी डान्स नागी ना आता अक्क माझी चादर खराब करीन. हे बघ थांबा आता याला ना आपली मशीन काढू ड्राय मशीन. आता कसलं ड्राय मशीन खाई लगे सुकशील. आता तुला सुकविल मी. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि जस्ट मी कपडे वगैरे चेंज केले आणि आता मी घेतलंय अंडे बनवून सुपटापट खाऊयात. आता अंडे खाल्यानंतर तुम्हाला आता माहितीच मी कुठे जाणार आहे जिमला. सो पटापट खाऊ आणि जिमला जाऊ. गाईज फ्रेश वगैरे झालो आता कपडे एवढे चेंज केले आणि डायरेक्ट बॅग बिग पॅक करून डायरेक्ट जाऊयात जिमला. तर गाईज आज तर लवकरच चाललोय जिमला. आता वाजले 6 नाहीतर 7:30 7:30 8 जातो. आज लवकरच बोललो जाऊन येऊ. सो गाईज आज सूर्य दिसतो एकदम ढगबीक एकदम मस्त पैकी दिसतात. यार जिम पर्यंत जाता जाता ना जाम कंटाळा येतो. जिमला जाऊ का नको जाऊ का नको. पण गेल्यानंतर ना मग असं वाटतं रोज जावं. वापस दुसऱ्या दिवशी तेच वाटतं की नको जावं. पण जेव्हा रेग्युलर आपण कंटिन्यू जात राहतो ना तेव्हा जिम सुटत नाही आपल्याकडनं. तर आपण कुठल्या तरी कामामध्ये बिझी असतो मग त्याच्यामुळे आपल्याला एवढं काय म्हणजे दोन्हीकडे लक्ष देता येत नाही. मग कधी कधी माझे खाडे होतात ते करू नाही वाटत मला. मुद्दामच करत नाही माझ्याने होतात. फिटनेस हवी आहे यार लाईफमध्ये पण ते होत नाही माझ्याने. तर गाईज जस्ट उतरलोय आता इथनं आणि वर्कआउटला आपण स्टार्ट करू पटापट जाऊ. आणि गाडी तर पाठीमागेच लावली आहे मी पटकन जाऊ. तर गाईज जिमची बॅक साईड आहे. तर सध्या तर मी जिम करायला जातो आता पटापट जिम वर्कआउट वगैरे करून येतो आणि मगच तुम्हाला भेटतो. कारण की आपल्याला वर्कआउट करायला टाईमच नाही भेटत. कारण की व्हिडिओ काढायला लागलो का मग वर्कआउट नाही होत माझा असा सीन आहे. लगेच येतो 2 मिनिटात आणि मग आपण ब्लॉगला कंटिन्यू करूयात. ये भाई साहब भाई मे बी मारू का एक बार. हां दे दे दे. अरे जोर से मार यार मजा नहीं आ रहा है. कुठे मारतो रे बाबा. हां मार. साला फोड़ देता मेरे को भाई. यार यार गाइस यार थोंड फोडला असता खालती नसतो वाकलं तर. तर गाईज जस्ट वर्कआउट वगैरे झालाय आणि जिममधून निघालो. आता डायरेक्ट जाऊयात घरी. मस्तपैकी अंडी विंडी खाऊन आलेलो. आज वर्कआउट पण एकदम मस्त झाला. आज कार्डिओ वगैरे केलं आहे तुमच्या भावाने. आणि आपली गाडी तर इथंच पार्क केली आहे ना. आज पाऊसच नाही बिलकुल पण मजा. इथेच पार्क केलेली तर निघूयात आता पटापट. आपण गाडीमध्ये जरा एसीची हवा खाली बरं वाटली. अरे जिममध्ये एसी आहे पण वर्कआउट करताना लय गरम होते का माहिती का. गाईज मी आलो आता केस कापायसाठी बाहेर. भरपूर दिवसातून आलाय गावी गेलेला. तोपर्यंत मी केस कापले नव्हते. दाढी बिडी केवढी वाढली आहे. क्या बोलता बाय विमल खाके काटे का ना बाल. अच्छा काटना बस दाढी बिडी मस्त करणार. गाईज बघूया आपण कसे केस कापतोय आज. तर
चला गाईस केस वगैरे कापले आता आपण जाऊ शॉप वरती आणि शॉप वरून मग घरी जाणार आहे. भूक पण जाम लागली आहे आणि जिम वगैरे केली ना त्यानंतर जाम भूक लागते. चला भरपूर टाइम झाला ऑलरेडी आणि केस कापायला 2 तास घालवले. शॉप मध्ये यांचं काय चाललं तुम्हाला दाखवता बघा कसा उठला बघ जागच उठला बघ कसा उठला का नाही खरं सांग. आता भरपूर टाइम झालाय आता निघूया विशाल सगळं काय हँडल करायला अर्धा एक तास आता 9:30 वाजलेत गाईस. मी पण येतो थोडा जरा घरून जरा बघून बिघून जरा मग वापस येऊ थोडस. आज 12:00-1:00 चालू ठेवायचं आपलं दुकान. जिम वरून पहिले तर जिम वाले आले आले माझी जुली बघ कसली उठली बघ मला एक्साइटेड झाले फुल फुल एक्साइटेड झाले दोघं पण. तुम्हाला बांधून कोण ठेवले चला कोको बस कसला गोरा दिसत आज कोको गोरा बघ गोरा दिसत बघ शिवा आई जाम की चालले जुले थांबणारच नाही घास मारामारी चालू होईल का असे करतात रे बिचारे का माहिती. तर गाईज आज आमची आई जेवण देते आम्हाला बघा पहिल्यांदा पहिल्यांदा देते ना आई असत तरी गाईज बघा मस्त पैकी जेवण दिलाय चटणी सुकटीचे या खायला लय मजा येते. जेवण करून घेऊयात जाम थकले आज तर पूर्ण दिवस जस्ट जेवण वगैरे झालं आणि मी आता डायरेक्ट बेडरूम मध्ये आलो झोपायसाठी. सो आपल्याला आता एडिटिंग वगैरे करायचे आणि झोपायचंच आहे. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करतोय. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. जर आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला सांगायची गरज नाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.